देश की जनता द्वारा भाजपा को नकारा गया है। लोकसभा चुनाव में जनता ने इन्हें दिखा दिया कि झूठे आश्वासनों पर ज्यादा दिन सत्ता में नहीं रह सकते हैं। इसके साथ ही वडेट्टीवार बोले कि धार्मिक राजनीति भाजपा द्वारा की गई वही जनता को लुभानी पाई है। आमदार असतात हे म्हणजे जनता नाही, जनतेने यांना आसमान दाखवलंय। महाराष्ट्रामध्ये एक अपक्ष धरलं तर 32 जागा आम्ही जिंकले आहेत, ते 2-3 जागा काठावर गेल्यात। ते जर झालं असतं तर यांना तोंड दाखवायला जागा राहिली नसती। लोकांनी नाकारल्यामुळं आपल्याला आता तो काही गेलेली इब्रत इज्जत लावायसाठी पाण्यासारखा पैसा खर्च करून आमदारांना प्रलोभ देऊन फंड्स देतो, पैसे देतो, 5-5 कोटी रुपये देतो, 100-100 कोटी रुपये मतदारसंघासाठी देतो, असं खुलेआम व्यवहार फोन करून त्यांनी संपर्क केला, त्याला काही बळी पडले। ह्याच्यामुळं काही महाराष्ट्रातील उलट पैशाचा जो काळा बाजार खेळ चालला आहे महाराष्ट्रामध्ये, हे काही स्वतःच्या खिशातून नाही देत आहेत, जनतेचाच पैसा लुटून हा पुन्हा वाटत आहे। त्यामुळं काल आज एक मी पोस्ट पाहिली की बकरी म्हणजे मेंढीच्या मालकाने मेंढीमध्ये मेंढ्यांना सगळ्यांना सांगून टाकलं की तुमको लोकर की शाल ओढ़ने के लिए मिल जाएगी, तो मेंढी सब मेंढी जितने भी मेंढे थे सब खुश हो गए। पर धीरे से मेंढे के बच्चे ने पूछा कि ये शाल बनेगी तो किससे बनेगी, बोले तुम्हारी खाल उखाड़ के बनेगी। तो जनता में अभी ये योजना जो चल रही है तो जनतेची खाल काढायची आणि जनतेला काय दिल्याचं दाखवायचं, आणि त्यातूनच हा जो टेंडरबाज कमिशनखोरी राज्यात वाढली, सामाजिक भान राहिलं नाही, सामाजिक समाजाचे सेवेचं काही देणं घेणं नाही, समाजाचं राहिलं नाही, फक्त पैसा कमवणं आणि सत्ता मिळवणं। म्हणून 40-40, 50-50 कोटी रुपये लोकसभेमध्ये यांनी वाटले, तरी जनतेने यांची जिरवली। हे आता 1-2 आमदारमध्ये काही गडबड करून खरेदी परस्त करू शकतील, जनतेला खरेदी करण्याची ताकद यांच्यात नाही, आणि महाराष्ट्रातली जनता यांच्या अशा प्रणोबला भिकही घालणार नाही। महाराष्ट्र जनता भिकाऊ नाही, हे लोकसभेतही दाखवलं आणि विधानसभेतही दाखवत। देशातील जनतेने भाजपला नाकारण्याचं काम सुरू झालं। तुम्ही पाहिले असाल 245 जागा 1-5 फेजमध्ये झाल्या, त्यातील 145 जागावर भाजपा जिंकून आली, त्या जागा फक्त 6,000 मतांनी जिंकल्या आहेत। पहिल्या 1-5 फेजमधल्या 245 जागामध्ये 265 जागामध्ये 145 जागा जिंकल्या, त्या 6,000 आत। याचाच अर्थ स्पष्ट आहे की भारतीय जनता पक्षाला लोकांनी मोदी सरकार असेल भाजपा असेल यांना लोकांनी नाकारायचं ठरवलं आहे, नाकारले हे आत्ता पोटनिवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होत आहे। इथे धार्मिक स्थळावरच्या जागा यांच्या घ्या, मला वाटतं आज विधानसभेमध्ये इथली हिमाचल प्रदेशमधली एक जागा ती सत्ता असताना हरले, कुठलं ते धार्मिक स्थळ आहे तिथली, हां बद्रीनाथ, आता उत्तराखंडची बद्रीनाथ असेल, देवसुद्धा यांच्यावर आता खोकलेले आहे। मी काल भाषणातून सरळ सांगितलं, त्यांनी रामटेक हरली, त्रिवेंद्रम हरली, त्यांनी अयोध्या हरली, नाशिकचे हरली, काळाराम मंदिर जिथे आहे पंतप्रधान गेले होते, जिथे राम आहे इथे यांचं तमाम काम झालेलं आहे। कारण रामाला फसवण्याचं काम, रामाच्या नावाने देवाच्या नावाने राजकारण करण्याचं पाप जे करतील त्यांना त्यांची जागा दाखवतील। आता जय श्रीराम म्हणणं कमी झालं आहे, आता दुसरा नवीन काढतील काहीतरी, जय जगन्नाथ म्हणतील, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतील, फसवतील, एक वीट रचली नाही समुद्रात, अरबी समुद्रात पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजन झालं, हे सगळे बनवाबनवी करणारे जुलमेबाज ही लोक आहे। त्यामुळे जनतेला कळून चुकलं आहे आणि यांची जागा विधानसभेमध्ये 200 के पार आणि महाविकास आघाडीची सरकार हा नारा गुंजणार, यांनी यांची जागा दाखवते।